मुलानंच लावलं आईचं लग्न कोल्हापूर शाहू नगरीत विधवा आईला मुलानं केलं सौभाग्यवती कोल्हापूर शहर हे पुरोगामी विचारांना मानणारं शहर राजर्षी शाहू महाराजांनी महिलांवर अन्याय होणाऱ्या अनेक अन्य जुन्या रूढी परंपरा मुळीत काढल्या गेल्या काही दिवसांपूर्वीच हेरवाड ग्रामपंचायतीनं देखील विधवा प्रथाबंदीचा निर्णय घेत संपूर्ण देशाला एक नवा आदर्श घालून दिला असं असताना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात राहणाऱ्या युवराज शेले या तेवीस वर्षीय युवकानं वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईचा एकटेपणा घालवण्यासाठी तिचा विवाह लावून दिलाय पाहूया मराठी एस न्यूजवर स्पेशल रिपोर्ट या दोघांचा सुखाचा संसार सुरू होता या संसाराला मुलाच्या रूपानं एक फुलंही उमटलं होतं सारखंही व्यवस्थित असतानाच एक दिवस पतीला तिला अपघात झाला ती विधवा झाली सौभाग्य गेल्यानं तिचं मन दुखावलं ती सतत निराश दिसू लागली समाजात तिला विधवा म्हणून वेगळी वागणूक मिळू लागली तेवीस वर्षाच्या एकुलत एका मुलाला आपल्या आईची ही अवस्था पाहावी ना त्यानेच पुढाकार घेतला आणि आईचं दुसरं लग्न लावून दिलं ही घटना आहे पुरोगामी शाहू नगरीतील हा मुलगा आहे युवराज शेले कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावानं विधवा प्रथा बंद करून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला पुरोगामी चळवळीची वेगळी दिशा दिली या ग्रामपंचायतीचं अनुकरण महाराष्ट्रातील अनेक गावांसह कर्नाटक गोवा मध्य प्रदेश अनेक गावांनी केलं या चळवळीत पुढचं पाऊल टाकलं ते युवराजनं कोल्हापुरात राहणाऱ्या युवराजच्या आईवडिलांचं म्हणजेच नारायण आणि रत्ना यांचं पंचवीस वर्षापूर्वी लग्न झालं त्यांना दोन वर्षातच युवराज जन्माला आला वडील सेंटरिंग काम करायचे आई घरकाम करत त्यांना मदत करायची दोघांचा संसार अतिशय सुखानं सुरू होता युवराज नृत्यकलेत पारंगत झालेला त्याचं शिक्षण सुरू होतं दोन वर्षापूर्वी कामावर असताना नारायण यांना अपघात झाला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर पती र रत, पत्नी रत्नाचं आयुष्यच बदललं तिला एवढं नैराश्य आलं की दिवस रात्र ती पतीच्या विचारात असायची सतत दुःखात वावरायची तिचं हे दुःख एकटेपणा युवराजला ना केवळ पंचेचाळीसाव्या वर्षी आई विधवा झाली तिला भावकित आणि समाजात वेगळी वागणूक मिळताना तो पाहत होता हे सारं पाहून त्यानं आईचं दुसरं लग्न लावण्याचा धाडसी निर्णय घेतला वर संशोधन सुरू केलं शेतकरी असलेल्या एक पाहुण्यातीलच व्यक्ती त्याला योग्य वाटल्याने त्याने पुढची बोलणी सुरू केली आईला त्याने ही गोष्ट सांगितली तिने स्पष्ट नकार दिला पण काही दिवस रोज तो तिची समजूत काढू लागला मुलाच्या हट्टामुळं मुला शेवटी आई लग्नाला तयार झाली त्यापूर्वी तिनं पाहुण्यांसह गलीतील काही महिलांच्या कानावर ही गोष्ट घातली सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला आणि दोन दिवसांपूर्वी पै पाहुणे शेजाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला युवराजची इच्छा पूर्ण झाली आईच्या आयुष्यात पती म्हणून मारुती पावला युवराजला नवीन वडील मिळाले पुन्हा एकदा नवा संसार सुरू झाला त्याच्या या धाडसी निर्णयानं कोल्हापूरनं पुरोगामी चळवळीत आणखी एक नवं पाऊल टाकलं हे खरं यावेळी बोलताना युवराज म्हणाला की वडिलांच्या मृत्यूनंतर आईला विधवा म्हणून मिळणारी वागणूक मी पाहत होतो म्हणून तिचा पुन्हा विवाह लावून देण्याचा निर्णय मी घेतला पत्नीच्या निधनानंतर पुरुष लग्न करू शकतो तर पतीच्या निधनानंतर पत्नीला दुसरं लग्न करायला काय हरकत आहे हे मी आईला पटवून दिलं आणि ती लग्नाला तयार झाली तर युवराज आई म्हणाली की मुलाने दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला पण माझी मानसिकता नव्हती समाज काय म्हणेल या विचाराने मी प्रथम त्याला विरोध केला मुलाने समजूत काढल्यानं अखेर मी लग्नाला तयार झाले कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज वाईट वाटलं मला म्हटलं बाबा गेला लोक ना आवडील बाळ लोकाचा विचार करून मम्मी मी जाणार परगावाला तू एकटी कशी राहणार तू लोकाचा होत माझा ऐक मी पाहिजे का लोक पाहिजे तू पाहिजेस ठीक आहे म्हटलं लेख जाय की तर म्हणजे आठवून येत होती नाही कामाला जायची मी नवरा असून देत होता मला पोरगा आता कामाला एकटी राबायची मी आचारी पडलं हगलं म्हटलं काढायची मी लेखाला म्हणजे मला होते कामाला जाते पोरगं कामान करून देत होत थोडंबत मी राबायला जायची मग नवरा मेला कोण राबायचा मी जायची पोरगं लहान होतो तेव्हा मग आता आता तर कामाला चालले ते या गोष्टीत त्यांनी पुढाकार घेऊन केलं हळदीपासून ते पूर्ण लग्नापर्यंत सगळ्यांनी स्वतःहूनच केलं पुढं